येणारी लोकसभा निवडणूक ही वाघ विरुद्ध लांडगे अशी होणार आहे, ही लढाई गद्दार विरुद्ध इमानदार अशी आहे, असं विधान उद्धव ठाकरेंनी कळंब मधल्या सभेत केलंय। साहेब रात्री ही लढाई जी आता होते आहे ती लोकसभेची आणि विधानसभेची, ही लढाई नुसती पक्षांची नाहीये, ही वाघ विरुद्ध लांडगे। तुम्ही कोण आहात? बेईमानी विरुद्ध इमानदार, तुम्ही कोण आहात? गद्दार विरुद्ध निष्ठावान, तुम्ही कोण आहात? हे संपूर्ण महाराष्ट्राने ठरवायचंय की मी गद्दार आहे की मी निष्ठावान आहे, मी वाघ आहे की मी लांडगा आहे, मी इमानदार आहे की मी बेईमानी करणार आहे।